नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 10वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इयत्ता 10वी मध्ये अभ्यासणार आहोत, आपला आजचा पाठ आहे पर्यटन आणि इतिहास। पर्यटन आणि इतिहास क्षमता विधाने पर्यटन क्षेत्रासाठी इतिहासाचा उपयोग होऊ शकतो हे जाणणे, आपल्या देशातील पर्यटनाच्या संधी सांगता येणे, पर्यटन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते हे जाणणे, इतिहास आणि पर्यटन यांचा सहसंबंध समजून घेणे। पर्यटन आणि इतिहास या पाठामध्ये आपण जे मुद्दे अभ्यासणार आहोत ते म्हणजे एक, पर्यटनाची परंपरा, दोन, पर्यटनाचे प्रकार, तीन, पर्यटनाचा विकास आणि चार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पाच, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी। पर्यटन एक अशी यात्रा आहे जी मनोरंजन किंवा फुरसतीच्या क्षणांचा आनंद घेण्याच्या उद्देशाने केली जाते। विश्व पर्यटन संघटन वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशन यानुसार पर्यटक ते लोक आहेत जे यात्रा करून आपल्या सामान्य वातावरणापासून बाहेरच्या ठिकाणी राहायला जातात। हा प्रवास जास्तीत जास्त एका वर्षासाठी मनोरंजन, व्यापार, अन्य उद्देशांसाठी केला जात आहे। मग पर्यटन म्हणजे नेमके काय असा प्रश्न निर्माण होतो। तर पर्यटन म्हणजे दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय। मग पर्यटनाची परंपरा कोणती? तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे म्हणजे तीर्थाटन करणे, स्थानिक जत्रा यात्रांना जाणे म्हणजे देशाटन करणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे म्हणजे इथे अभ्यासाच्या दृष्टीने पर्यटन आहे, आणि व्यापारासाठी दूरच्या देशात जाणे। मग पर्यटनामागील नेमका उद्देश काय असतो? तर पर्यटन हे काही कारणाने केलं जातं, म्हणजे विविध ठिकाणची यात्रा करणे हा त्यामागील उद्देश असतो, तसेच आनंद प्राप्त करणे हे उद्देश असत, मनोरंजन होणे या उद्देशाने पर्यटन केले जाते, तसेच व्यापार करणे या उद्देशाने पर्यटन होते, आणि ज्ञान किंवा शिक्षण प्राप्त करणे या उद्देशाने तर अगदी फार प्राचीन काळापासून पर्यटन केले जात आहे। म्हणजे अगदी चीन मधून भारतात आलेला पर्यटक युआन शाओ हा शिक्षणासाठी आला होता, तर मग शिक्षण प्राप्त करणे हे एक उद्देश आहे। तसेच धार्मिक यात्रा फार परंपरेपासून अगदी पर्यटनामधील महत्वाची उद्देश हे होत की धर्म प्रसार करणे यासाठी धार्मिक यात्रा केली जात असे। अगदी मग वारकरी संप्रदाय असू दे, जैन संप्रदाय असू दे किंवा बौद्ध संप्रदाय असू दे, या प्रत्येक संप्रदायाने आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने केलेली यात्रा म्हणजे धार्मिक यात्रा। तर अशा विविध उद्देशाने यात्रा केल्या जातात। धार्मिक पर्यटन
पुराणकथांशी जोडल्या गेलेल्या स्थळांच्या भेटीतून धार्मिक पर्यटनाची सुरुवात होते। म्हणजेच चारधाम यात्रा आहेत, बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका आणि रामेश्वर या चारही ठिकाणी लोक पर्यटनासाठी जातात। तसेच 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करतात, म्हणजे या ठिकाणी पुराणकथा जोडलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या त्या स्थळांना लोक धार्मिक दृष्टीने भेटीगाठी देत असतात आणि म्हणून त्याला काय म्हणतात, तर धार्मिक पर्यटन असे म्हणतात। बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला। गौतम बुद्ध आणि बौद्ध भिक्खू लोकांच्या उद्बोधनासाठी सर्वत्र भ्रमंती करीत असल्याचे अनेक उल्लेख बौद्ध वाङ्मयात आढळतात। विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्ध आणि बौद्ध भिक्खू यांनी धम्माचा उपदेश म्हणजे धर्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली। चारिका म्हणजे पायी फिरणे। अगदी भारताच्या उत्तर प्रदेशापासून, अगदी नेपाळपासून सुरू करून ते दक्षिणे श्रीलंकेपर्यंत त्यांनी ही चारिका केली होती आणि म्हणजे पायी फिरले होते आणि धर्माचा, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता। तर हे जे पर्यटन आहे हे धार्मिक कार्यासाठी झालेले पर्यटन आहे। तसे जैन मुनी जे होते किंवा जैन साधू जे होते ते सुद्धा भारतभर भ्रमण करीत असत आणि आपल्या जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते। मध्ययुगीन कालखंडात ज्या वेळेला महाराष्ट्र रंजला गांजलेला होता अशा काळात संतांनी मोठी कामगिरी केली। संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास स्वामी यांनी मध्ययुगीन कालखंडात भारत भ्रमण केले होते। त्यांनी लोकांच्या मनात दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण लोकांना दिली। तसेच लोकांच्या मनात समतेची भावना निर्माण करण्याचे कार्य या संत मंडळींनी केलं होतं। संत रामदास हे महाराष्ट्रभर फिरत होते आणि त्यांनी लोकांची संघटना तयार केली आणि स्वराज्य निर्मितीसाठी जनजागृती करण्याचं कार्य हे संत रामदासांनी केलं आणि त्यासाठी ते संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते। तर हे जे संतांचं कार्य आहे किंवा हे पर्यटन आहे ते धार्मिक पर्यटन होय। इसवी सनाच्या 4थ्या ते 6व्या शतकात भारत हे ज्ञानसमृद्ध असं भारत होता। या काळात भारतामध्ये नालंदा विद्यापीठ हे फार प्रसिद्ध विद्यापीठ होतं। वर्धन राजाच्या काळामध्ये चिनी प्रवासी युआन शॉंग आणि फयान हे दोघ जण भारतात आले होते। कशासाठी? तर ज्ञान प्राप्तीसाठी आले होते। तर हा जो त्यांचा प्रवास आहे म्हणजे या चिनी प्रवाशींचा प्रवास आहे हा भारतामध्ये येण्यामागचं उद्देश होतं, ते म्हणजे ज्ञान प्राप्त करणे। तर अशा वेगवेगळ्या कारणांनी लोक प्राचीन काळी पर्यटन करत होते। थोडक्यात सांगायचे तर आपल्याला असं सांगता येईल की मानवाला फार पूर्वीपासूनच फिरण्याची आवड आहे, हो ना? तर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बाहेर फिरतच होता। अगदी प्राचीन मानवाचं स्वरूप घेतलं तर तेव्हा शिकारीचं उद्दिष्ट होतं, त्यानंतर धार्मिक पर्यटन होतं आणि ज्ञानप्राप्ती होती। या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव माणूस पर्यटन करत होता। 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या थॉमस कूक यांनी प्रथम 600 लोकांची सहल लिस्टर ते लाबबरो अशी आयोजित केली। व्यावसायिक आणि सामुदायिक सहली आयोजित करणारा तो जगातील पहिला आयोजक। कूकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला आणि यातूनच आधुनिक पर्यटन युग सुरू झाले। पूर्ण युरोपची वर्तुळाकार सहल त्याने यशस्वीपणे पूर्ण केली होती। थॉमस कूकने 1841 मध्ये ट्रॅव्हल कंपनी पासून सुरुवात केली। त्यावेळी ब्रिटन शहरामध्ये ट्रेन टूर ऑपरेट करत होती।
1855 मध्ये युरोप आणि 1866 मध्ये अमेरिकेची टूर सुरू केली होती. 1927 मध्ये एअर टूरची सुरुवात झाली आणि आजही थॉमस कुक ही जी ट्रॅव्हल एजन्सी आहे ही एजन्सी आजही फार प्रसिद्ध आहे. तर त्यांनी 19व्या शतकामध्ये म्हणजे सुरुवातीला ही कंपनी ट्रॅव्हल कंपनी सुरू केली होती. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी कोण? जाणून घेऊया जागतिक प्रवास करणारे जगप्रसिद्ध पर्यटक कोण होते. तर जगप्रसिद्ध पर्यटकांमध्ये म्हणजे जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी होता बेंजामिन ट्युडेला जो स्पेनचा होता. दुसरा आहे इटालियन प्रवासी मार्को पोलो, इब्न बतुता आणि गेरहार्ड मर्केटर हे जगप्रसिद्ध पर्यटक होय. बेंजामिन ट्युडेला हा जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी. त्याचा जन्म स्पेन मध्ये झाला आणि 1159 ते 1173 दरम्यान त्याने प्रवास केला. त्याचा हा जो प्रवास आहे हा प्रवास म्हणजे 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्तान, इजिप्त, इराक, पर्शिया म्हणजे इराण मध्ये आलं, भारत व चीन या देशांना त्याने भेटी दिल्या होत्या. बेंजामिन टुडेला याने प्रवास केलेले देश कुठे आहेत बघा जगाच्या नकाशावरती. आहे जर्मनी, त्यानंतर हा आहे फ्रान्स, ग्रीस, इटली, नंतर बेल्जियम आणि ऑस्ट्रिया. युरोप खंडामध्ये या प्रांतात त्याने प्रवास केला होता, या देशांमध्ये प्रवास केला होता. त्याचप्रमाणे आशिया खंडामध्ये आल्यानंतर आशियामध्ये तो त्याने केलेले प्रवास केलेला देश म्हणजे इराण, इराक, चायना, चीन, सौदी अरेबिया, सिरिया आणि भारत या देशांमध्ये म्हणजे आशिया खंडातील या देशांमध्ये बेंजामिन टुडेला याने प्रवास केला होता. आणि त्यावेळेला युरोप आणि आशिया हे दोनच खंड लोकांना जास्त माहिती होते आणि म्हणून त्याला जगातील पहिला जगपर्यटक विश्व युव पर्यटक असे म्हटले जाते. त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले. ही दैनंदिनी इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. पुढचा आपला प्रवासी आहे इटालियन प्रवासी मार्को पोलो. मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म 1254 मध्ये इटलीतील वेनिस या शहरात झाला. 13व्या शतकात च्या अखेरीस या रेशीम मार्गावरून चीन पर्यंत प्रवास करणारा हा पहिला युरोपियन होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की प्राचीन काळी ज्या वेळेला चीन मधून भारतामध्ये आलेले युआन शॉंग आणि फाइयान हे जे दोन बौद्ध भिक्खू होते हे बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी किंवा बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये जे आले होते ते या रेशीम मार्गावरूनच आले होते आणि या रेशीम मार्गावरूनच युरोपला चीन मधून चीनांशु हे सिल्क जे आहे हे रेशीम जे आहे हे पाश्चिमात्य देशांमध्ये पाठवले जात होते म्हणजे युरोपमधील देशांमध्ये पाठवले जात होते आणि हा जो व्यापार होता हा व्यापार रेशीम मार्गावरूनच चालत असे. तर याच रेशीम मार्गावरून आलेला पर्यटक होता पहिला पर्यटक मार्को पोलो जो आशिया खंडात आला होता.
आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार याची ओळख त्याने जगाला करून दिली। मार्क पोलो हा ज्या मार्गाने म्हणजे रेशीम मार्गाने भारतात आला तो मार्ग म्हणजे या प्रकारे हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे बघा की मध्ये फक्त एक छोटी खाडी होती, बाकी संपूर्ण प्रवास हा त्याचा घोड्यावरन झाला होता आणि आशिया खंडात तो प्रविष्ट झाला होता। आशिया खंडात आल्यानंतर समुद्र मार्गाने तो भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरती आला होता। तिथले भाग त्याने जेव्हा पाहिले आणि तिकडचं ठिकाण पाहून तो त्याच्या प्रेमात पडला होता। आशियातील निसर्ग, आशियातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन यांची ओळख त्यांनी पाश्चिमात्य देशांना करून दिली होती आणि त्याच्या या दैनंदिनी लेखनामुळे काय झालं होतं तर आशिया आणि युरोप यांच्यात संवाद सुरू झाला आणि व्यापार सुरू झाला आणि या सर्व कारणामुळेच म्हणजे आपल्या भारताचं जे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन जे आहे किंवा भारताचा निसर्ग जो आहे या निसर्गामुळे पाश्चिमात्य लोक हे भारताकडे आकर्षित झाले आणि त्यांनी भारताकडे ते पर्यटन करायला त्यांनी सुरुवात केली। सुरुवातीला ते भारत बघण्यासाठी पर्यटनाच्या उद्दिष्टाने आले, त्यानंतर व्यापाराच्या उद्दिष्टाने आले आणि मग तुम्हाला माहितच आहे की हळूहळू ते भारताचे राज्यकर्ते बनले होते। पण भारताची पर्यटनाची सुरुवात जी आहे ही केव्हा झाली तर 13व्या शतकापासूनच झाली। मोरोक्को या देशातील 14व्या शतकातला प्रवासी आहे इब्न बतूता। याचं वैशिष्ट्य असं होतं की तो एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करत नव्हता। इब्न बतूता आजच्या मोरोक्को या देशात टॅन्झिनिया शहरात 25 फेब्रुवारी 1304 मध्ये त्याचा जन्म झाला आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते। मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी बतूताचे लेखन उपयोगी आहे। त्याने लिहिलेले प्रवासातील अनुभव मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन आपल्याला स्पष्ट करते। गेरहार्ट मर्केटर एक युरोपीय प्रवासी जे नेदरलँड बेल्जियम येथून प्रवासाला निघाले होते। इसवी सन 16व्या शतकात त्यांचा प्रवास सुरू झाला होता। ते एक नकाशाशास्त्रज्ञ आणि भूगोलवेत्ता होते। जगाचा नकाशा व पृथ्वीचा गोल बनवणारा हा पहिला आरेखक होय। विद्यार्थी मित्रांनो, गेरहार्ड मर्केटर यांच्या नकाशामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली आणि पाश्चात्य लोक नकाशाच्या आधारे विविध देश परदेश शोधायला किंवा विविध खंडांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले आणि त्यातूनच म्हणजे भारतीय शोध घेण्यासाठी समुद्र मार्गे निघालेल्या कोलंबसला अमेरिकेचा शोध लागला होता। तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासूनच प्रचलित होती। महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे। माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचे नाव आहे। या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णुभटांनी हा प्रवास 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला। या स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते। स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशीलाने लिहिले आहे। एवढेच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते। माझा प्रवास
हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे। आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा व्यवसाय बनला आहे, त्यामुळे पर्यटन हा एक व्यवसाय आहे। पर्यटनाला स्थानिक पातळीवरती आंतरराज्य ठिकाणांना भेट देणे, राष्ट्रीय ठिकाणांना भेट देणे आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेट देण्यासाठी तो एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे। पर्यटनामुळे आपल्याला पुरातत्व वस्तू पाहता येतात, निसर्गरम्य स्थळांनाही भेट देता येते आणि मग ती स्थानिक असतील, आपल्या राज्यातील असतील, राष्ट्रातील असतील किंवा बाह्य देशातील असतील, या सर्व ठिकाणी आपल्याला भेट देता येते आणि त्यासाठी वेगवेगळी टूर्स ट्रॅव्हल्सच्या एजन्सीज आहेत, त्यांच्या मार्फत हा पर्यटनाचा व्यवसाय बनला आहे। भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत आहे। भारतीय स्थापत्य कलेचा विकास मौर्य आणि गुप्त काळात झाला होता। या काळातील लेणी स्तूप हे जर आपण पाहायचं ठरवलं तर भारत भ्रमण करत असताना या पुरावास्तू आपल्याला पाहायला मिळतात। सांची येथील स्तूप, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणची लेणी आहे किंवा दक्षिण भारतातील महाबलीपुरमची मंदिर जी आहेत ती उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना जर आपल्याला पाहायचा असेल तर या मंदिरांच्या कला पाहता येतात। किंवा दिल्ली येथील मेहरोली येथील असलेलं गुप्तकालीन लोहस्तंभ जो आहे, हा लोहस्तंभ म्हणजे भारतीयांचे धातुशास्त्राचं ज्ञान किती प्रगत आहे हे आपल्याला त्यावरून समजतं। तर ह्या सर्व गोष्टींना जर आपल्याला भेट द्यायची आहे, पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भ्रमंती करणं गरजेचं आहे, पर्यटनाला जाणं आवश्यक आहे आणि या पर्यटनातून आपण पुरावास्तू पाहू शकतो। अनेक इतिहास प्रसिद्ध स्थळं आहेत, महाराष्ट्रातील शनिवारवाडा पेशवाईंच्या काळातला आहे किंवा आग्र्यातील ताजमहाल आहे तो मुघलांच्या काळातील आहे, किंवा देशभरात अनेक अशी इतिहास प्रसिद्ध स्थळं आहेत ती पाहण्यासाठी आपण आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय भागांमध्ये म्हणजे जगामध्ये फिरून आपण हे स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने पाहू शकतो, इतिहास प्रसिद्ध स्थळं पाहू शकतो। अनेक निसर्गरम्य स्थळं आहेत, जसं व्हॅली ऑफ फ्लावर आहे, कुलू मनाली आहे, महाबळेश्वरचं सौंदर्य आहे म्हणजे सह्याद्रीचा डोंगर पाहायचा असेल तर त्याचं दर्शन घेता येतं, तर अशा निसर्गरम्य स्थळांना आपल्याला भेट देण्यासाठी पर्यटन करणं गरजेचे आहे। अनेक तीर्थक्षेत्र आहेत जिथे भारतीयांचा प्रवास होतो, म्हणजे पंढरपूर आहे, आळंदी आहे, देहू आहे, मग देहू आळंदी पंढरपूर जे विठ्ठल भक्त असतात ते दरवर्षी आषाढी कार्तिकीला वारी करत असतात, नंतर चारधाम यात्रा करत असतात लोक, तर बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका, रामेश्वरम, तसेच 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास केला जातो, 12 ज्योतिर्लिंग पाहिली जातात, अष्टविनायकाचं दर्शन घेतलं जातं, काशी यात्रा घडवली जाते। तर मग हे सगळ्या पर्यटनाच्या ची ठिकाणं आहेत, जी तीर्थक्षेत्र आहेत तेथेही लोक प्रवास करत असतात आणि औद्योगिक क्षेत्रांनाही भेटी दिल्या जातात। ही आहे अमेरिकेतील हर्षीज कंपनी, जे एक उत्कृष्ट पर्यटनाचं स्थळ आहे जिथे अनेक लोक भेट देतात, चॉकलेट फॅक्टरी बघतात। जशी चॉकलेट फॅक्टरी आहे तशी आपल्या भारतामध्ये असलेली महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत, तर अशा अनेक औद्योगिक प्रकल्पांना भेटी देणं म्हणजे सुद्धा एक पर्यटनच होय। त्याचप्रमाणे कृषी प्रकल्प आहेत, तर असे कृषी प्रकल्पांनाही भेटी दिल्या जातात आणि त्यातूनही पर्यटन घडते। विद्यार्थी मित्रांनो, अनेक हिमशिखरे, समुद्र किनारे आणि घनदाट जंगले म्हणजे ताडोबा उद्यान किंवा जिम कॉर्बेट, अशी जी स्थळं आहेत, ही अशी जी घनदाट जंगलं आहेत, अशा घनदाट जंगलांना अभयारण्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि ह्या अशा उपेक्षित जी स्थळं होती, ही उपेक्षित प्रदेश हे पर्यटनात आले आहेत। विद्यार्थी मित्रांनो,
त्याचबरोबर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले आणि लोकांना पर्यटनाविषयी जागृती निर्माण झाली आणि लोक प्रवास करण्यासाठी उत्सुक झाले, वेगवेगळी पर्यटन स्थळ शोधू लागले, वेगवेगळ्या पर्यटन स्थळाचा आस्वाद दूरदर्शनवरून घेऊ लागले आणि तो अप्रत्यक्ष पाहिलेलं ठिकाण प्रत्यक्ष पाहण्यासाठी बॅग भरून प्रवासाला निघाले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पर्यटनाला निघायचंच म्हटलं तर पर्यटनाला कुठल्या नेमकं जायचं व पर्यटनाचे प्रकार आपण ढोबळमानाने पाहिले आहेत. कोणते आहेत ते पर्यटनाचे प्रकार? एक म्हणजे स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन, दुसरं आहे ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन. तर हे आहेत पर्यटनाचे काही प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटनाचे प्रकार हा भाग विस्तृत स्वरूपात आपल्याला पाहायचा आहे, मग आपण तो पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये आपण पर्यटनाच्या प्रकारांचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.